नमस्कार विद्यार्थी मित्र, 12वीच्या अर्थशास्त्र या विषयामध्ये पहिला टॉपिक आपण बघत होतो। या टॉपिकमध्ये सूक्ष्म अर्थशास्त्र आणि समग्र अर्थशास्त्र अशा दोन महत्त्वाच्या शाखा विश्लेषण केलेले आहेत, कारण या दोन शाखेवर आधारितच संपूर्ण अभ्यासक्रम हा 12वीचा डिपेंड आहे। त्यामध्ये पहिला टॉपिक आपण बघतोय। या पहिल्या टॉपिकमध्ये सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय, सूक्ष्म अर्थशास्त्राचा पूर्व इतिहास, व्याप्ती, अभ्यास विषय या सर्व घटकांचा अभ्यास याच्या पूर्वीच्या टॉपिकमध्ये आपण बघितलेला आहे। आजच्या या नवीन तासामध्ये आजच्या या समग्र अर्थशास्त्र म्हणजे काय ते आपण थोडक्यात बघणार आहोत। तर बघा, सूक्ष्म म्हणजे लहान घटक। आपण मागच्या वेळी बघितलं अर्थव्यवस्थेमधील उत्पादन संस्था, कुटुंब संस्था यांचा अभ्यास करणारे शास्त्र सूक्ष्म। तर स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय, या स्थूल अर्थशास्त्राची संकल्पना आपल्याला थोडक्यात या ठिकाणी बघायची आहे। थोडक्यात इथे जर बघितलं तर अर्थव्यवस्थेमधील बघा, संपूर्ण अर्थव्यवस्थेचं विश्लेषण करणारी अर्थव्यवस्थेची शाखा म्हणजे समग्र अर्थशास्त्राची शाखा आहे। समग्र म्हणजे संपूर्ण, स्थूल ज्याला मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणतात, मॅक्रो म्हणजे संपूर्ण, संपूर्ण देशाचा, संपूर्ण देशातील सर्व अर्थव्यवस्थेचा जे विचार केला जातो त्याचा समावेश या सूक्ष्म समग्र अर्थशास्त्रामध्ये केला जातो। उदाहरण बघायचं झालं तर एकूण रोजगार, राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय उत्पादन, एकूण गुंतवणूक, एकूण उपभोग, एकूण बचत, एकूण सर्वसाधारण किंमत पातळी, व्याजदर पातळी, व्यापार चक्रातील होणारे चढउतार, व्यवसायातील चढउतार या सगळ्या घटकांचा अभ्यास या स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो, अशी थोडक्यात त्याचा अर्थ आहे। स्थूल म्हणजे काय, तर स्थूल म्हणजे संपूर्ण, संपूर्ण देशाचा अभ्यास। ज्यावेळी संपूर्ण देशाचा अभ्यास एकत्रितपणे केला जातो त्यावेळी त्या अर्थशास्त्राला थोडक्यात स्थूल अर्थशास्त्र असे म्हणतात। अत्यंत महत्त्वाचा घटक आहे आणि या स्थूल अर्थशास्त्रामध्ये अनेक घटक जे आहेत ते समग्र पातळीवरील म्हणजे संपूर्ण राष्ट्रीय पातळीवरील घटकांचा अभ्यास हा समग्र अर्थशास्त्रामध्ये केला जातो। त्याचं थोडक्यात अर्थ व्याख्या काय आहे आपण बघूया। तर या स्थूल अर्थशास्त्र किंवा समग्र अर्थशास्त्राचं व्याख्या काय आहे त्याचा अर्थच आपण मागच्या टॉपिकमध्ये सुद्धा बघितला। मॅक्रो इकॉनॉमिक्स, मॅक्रो म्हणजे हा ग्रीक एक शब्द आहे, मॅक्रो म्हणजे सर्वात मोठा संपूर्ण समुच्चय ज्याला ॲग्रिगेट असं म्हटलं जातं। आणि या संपूर्ण घटकांचा ज्यावेळी एकत्रितपणे अभ्यास केला जातो त्यावेळी त्या अर्थशास्त्राला समग्र अर्थशास्त्र म्हणतात। एच एल हॅन्सन यांनी एक व्याख्या सांगितलेली आहे, ती व्याख्या कशा पद्धतीची आहे ती जरा बघा। स्थूल अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची अशी शाखा आहे की ज्यात एकूण रोजगार, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, राष्ट्रीय उत्पन्न यासारख्या मोठ्या समुच्चयाचा व परस्परा संबंधाचा विचार करण्यात येतो। म्हणजे बघा, संपूर्ण देशातील जी रोजगार पातळी किती आहे, एकूण बचत किती आहे, एकूण गुंतवणूक किती आहे, राष्ट्रीय उत्पन्न किती आहे यासारख्या समुच्चय घटकामधील परस्पर संबंधाचा, म्हणजे रोजगार पातळी वाढली त्याचा परिणाम काय होईल, उत्पन्न घटेल, राष्ट्रीय उत्पन्नावर त्याचा परिणाम होऊ शकेल, एकूण बचत कमी झाली तर एकूण बचत कमी झाली असता एकूण गुंतवणूक कमी होणार, कारण बचतीच्या माध्यमातून भांडवल उभारणी होते आणि त्यामुळे संपूर्ण राष्ट्रावरती, राष्ट्रीय उत्पन्नावरती त्याचा परिणाम होऊ शकतो। आणि हा परस्पर संबंध कसा असतो याचा विचार हॅन्सन यांनी या व्याख्येमध्ये थोडक्यात सांगितलेला आहे। व्याख्या तुम्हाला PDF पाठवलेली आहे, त्यामध्ये जरा बघा। दुसरी व्याख्या सांगितली कार्ल शपिरो यांच्यामध्ये, स्थूल अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण कार्यपद्धतीशी संबंधित आहे। संपूर्ण देशातील जी संपूर्ण अर्थव्यवस्था आहे त्या संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या संबंधित ही स्थूल अर्थशास्त्राची एक महत्त्वाची शाखा आहे, अशा पद्धतीने ही शापिरो यांनी व्याख्या सांगितलेली आहे। म्हणजे एकंदरीत काय, तर ऑल इंडिया जो भारत देश आहे त्या संपूर्ण भारत देशाचा, ऑल इंडिया हा भारत देश आहे
या संपूर्ण ऑल इंडियाचा ज्यावेळी विचार केला जातो त्यावेळी तो समग्र अर्थशास्त्र, तर त्या भारतातील फक्त ए या हा एक व्यक्ती आहे, ए या व्यक्तीचा ज्यावेळी अभ्यास केला जातो त्यावेळी ते सूक्ष्म अर्थशास्त्र असा थोडक्यात विचार केलेला आहे। म्हणजे लक्षात घ्या, एका व्यक्तीचं उत्पन्न म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि संपूर्ण देशातील लोकांच्या उत्पन्नाची बेरीज म्हणजेच समग्र अर्थशास्त्र होय असं थोडक्यात त्या ठिकाणी सांगता येईल। पुढचा नेक्स्ट पुढचा घटक आहे तो म्हणजे व्याप्ती, स्कोप, स्कोप ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स। स्कोप म्हणजे व्याप्ती, कुठपर्यंत या अर्थशास्त्राच्या घटकाचा विचार केलेला आहे त्या व्याप्तीचा थोडक्यात आपल्याला इथे विचार करायचा आहे। ते जरा बघा, स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती यामध्ये पहिलं आहे तो म्हणजेच उत्पन्न व रोजगार सिद्धांत। पहिला घटक इथे दिलेला आहे, उत्पन्न आणि रोजगार सिद्धांत। जे अर्थव्यवस्थेमधील उत्पन्न आणि रोजगाराचे सिद्धांत आहेत ते उत्पन्न व रोजगार पातळीचे सिद्धांताचे विश्लेषण या सूक्ष्म समग्र अर्थशास्त्रामध्ये केले जाते। उदाहरणार्थ बघा, त्याच्यात उत्पन्न, देशातील उत्पन्न किती आहे, उत्पादन किती झालं, इन्कम, प्रोडक्शन, बेरोजगार पातळी, लेवल ऑफ अनएम्प्लॉयमेंट यामधील असलेले जे चढउतार आहेत ते चढउतार का होतात। आता जर साधं उदाहरण गृहीत धरलं तर आत्ताच्या लॉकडाऊनच्या काळामध्ये कोरोना व्हायरसच्या परिणामामुळे संपूर्ण देशामधील अर्थव्यवस्था ही स्टॉप झालेली होती आणि यामुळे काय झालं की सर्व उत्पादन बंद झालं। उत्पादन बंद झाल्यामुळे उत्पन्न पातळी घसरली, उत्पन्न कमी झालं लोकांचं आणि उत्पन्न कमी झाल्यामुळे ज्या ठिकाणी अर्थव्यवस्थेमध्ये प्रोडक्शन व्हायचं स्टॉप झाल्यामुळे देशातील बेरोजगारीची पातळी वाढलेली आहे। म्हणजे ही बदल का होतात याची कारणे जी आहेत ती कारणं स्पष्ट करण्याचा प्रयत्न या समग्र अर्थशास्त्रामध्ये केला जातो। दुसरं त्याच्यामध्ये आहे, रोजगाराची पातळी कशी निश्चित होते, रोजगार कसा निश्चित होतो। मग रोजगार निश्चितीसाठी संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये जर विचार केला तर समग्र मागणी हा एक महत्त्वाचा घटक आहे। देशातील सर्व लोकांची समग्र मागणी वाढली की समग्र पुरवठा वाढणार, समग्र पुरवठा वाढला की समग्र गुंतवणूक वाढणार, समग्र गुंतवणूक वाढली की समग्र उत्पन्न वाढणार, समग्र उत्पन्न वाढलं की समग्र राष्ट्रीय उत्पन्न वाढणार, राष्ट्रीय उत्पन्न वाढलं की बचत आणि गुंतवणूक पातळी, उपभोग पातळी ही वाढत असणार। त्यानुसार अर्थव्यवस्थेमध्ये उपभोग फलन आणि गुंतवणूक फलन, उपभोग म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीचा उपभोग कसा आहे, देशातील लोकांचा उपभोग कसा आहे, उपभोगाचं आपण पुढे बघणार आहोत। एकूणच्या निर्धारक घटकामध्ये हे घटक दिलेले आहेत, त्याचं थोडक्यात दिलेलं आहे की उपभोग हा उत्पन्नाचे फलन आहे, ज्यावेळी उत्पन्न वाढतं त्यावेळी उपभोग वाढतो आणि हे उत्पन्न आणि उपभोगाचं प्रमाण काय हे दर्शवणारा सहसंबंध म्हणजे उपभोग फलन। गुंतवणूक फलन म्हणजे काय, तर गुंतवणूक ही बचतीवर अवलंबून असते, बचत ही व्याजदरावर आणि गुंतवणूक ही सुद्धा व्याजदरावर अवलंबून असते। याचा अभ्यास कसा केला जातो, हे याच्यामध्ये बदल कसे होतात, असे अनेक प्रकारचे सिद्धांत आहेत, ते सिद्धांत या समग्र अर्थशास्त्रामध्ये स्पष्ट केले आहेत। पुढचा घटक आहे तो म्हणजे सर्वसाधारण किंमत पातळीचे सिद्धांत। बघा, सर्वसाधारण किंमत पातळी म्हणजे देशातील जी किंमत आहे ती किंमत कशी निर्धारित होते, देशातील विशिष्ट वस्तूच्या किमती कशा निश्चित होतात, त्याचे चढउताराची कारणे काय आहेत, उदाहरणार्थ साखरेची किंमत का वाढते, पेट्रोलियमच्या किमती का वाढतात, आंतरराष्ट्रीय धोरण कसं आहे, आत्ताच्या स्थितीमध्ये समजा पेट्रोलच्या किमती का वाढतात तर देशाची अर्थव्यवस्थासुद्धा ही आताच्या स्थितीला घसरण झालेली आहे आणि व्यापारी संबंध हे थोडेसे कमी झाल्यामुळे त्या ठिकाणाहून येणारे पेट्रोलियम पदार्थ, कच्चा माल आहे, ज्या कच्चे तेल आहे त्या कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे साहजिकच देशाची अर्थव्यवस्था सुधारण्याच्या दृष्टीने त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे। हे चढउतार का होतात याचं विश्लेषण या समग्र अर्थशास्त्रामध्ये केले जाते। तेजी आणि मंदीची स्थिती बघा, तेजी आणि मंदी, तेजीच्या अवस्थेमध्ये तो अर्थव्यवस्था ही विकासाच्या पातळीकडे जात असते, म्हणजे उत्पन्न वाढते, उपभोग वाढतो, गुंतवणूक वाढते, गुंतवणूक वाढले की राष्ट्रीय उत्पन्न वाढते, ही तेजीची अवस्था, मागणी वाढते। तर मंदीच्या अवस्थेमध्ये महत्त्वाचं म्हणजे वस्तूची मागणी ही कमी होते, मागणी कमी झाल्यामुळे उत्पादन कमी होते, उत्पादन कमी झाल्यामुळे बेरोजगारी वाढते, बेरोजगारी वाढल्यामुळे
व्यक्तीचं उत्पन्न कमी होतं, उत्पन्न कमी झाल्यामुळे देशामध्ये बेरोजगारीची स्थिती निर्माण होते आणि ती स्थिती म्हणजे मंदीची अवस्था. ही का निर्माण होते? ह्या सर्व त्याची मंदीच्या अवस्थेमध्ये होणारे जे बदल आहेत, या बदलाचं जे विश्लेषण आहे, ते विश्लेषण या समग्र अर्थशास्त्रामध्ये केले जाते. आणि या बदलामुळे निर्माण होणारी जी किंमत पातळी आहे, त्या किंमत पातळीचा सर्वसाधारण घटकावर काय परिणाम होतो, या सर्व किंमत पातळीचा अभ्यास हा समग्र अर्थशास्त्रामध्ये केला जातो. त्यानंतरचे पुढचा व्यक्ती आहे आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत, इकॉनॉमिक ग्रोथ अँड डेव्हलपमेंटचे जे विविध प्रकारचे सिद्धांत आहेत, ते सिद्धांत हे समग्र अर्थशास्त्रावर आधारित आहेत. बघा, लक्षात घ्या, समग्र अर्थशास्त्र हे संपूर्ण देशासाठी अत्यंत उपयुक्त आहे. देशाच्या विकासामध्ये म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये विकसित आणि विकसनशील देश, डेव्हलपमेंट आणि अंडर डेव्हलपमेंट कंट्रीज ज्या आहेत, त्यांचं ग्रोथ अँड डेव्हलपमेंटचे जे संबंधित जे सिद्धांत आहेत, त्या विविध प्रकारचे सिद्धांत आहेत. ॲडम स्मिथपासून सुरू झाले कार्ल मार्क्स, त्यांनी दास कॅपिटल, शुम्पीटर, रॅग्नर नक्स, शुम्पीटर, त्याच्यानंतर रोस्ट्रो, असे अनेक प्रकारचे अर्थतज्ञ आहेत ज्या ज्यांनी आर्थिक विकासाच्या संदर्भात महत्त्वाचे सिद्धांत आहेत. कॅल्डॉर म्हणा, असे अनेक प्रकारचे जे अर्थतज्ञ आहेत, त्यांनी जे आर्थिक विकासाच्या संदर्भात सिद्धांत मांडलेले आहेत, ते सिद्धांताचा अभ्यास करत असताना समग्र अर्थशास्त्र हे अत्यंत उपयुक्त पडते. ज्यामुळे अल्पविकास कोणत्या देशाचा झालेला आहे, दारिद्र्य कोणत्या ठिकाणी कशा पद्धतीने आहे, याचं स्पष्टीकरण, त्याची कारणे, दारिद्र्याची जी कारणे आहेत, ती दारिद्र्याची कारणे स्पष्ट करण्यासाठी समग्र अर्थशास्त्र अत्यंत उपयुक्त पडते. त्यामुळे तसेच आर्थिक वृद्धी आणि विकासाचा वेग वाढवण्याची व्यूहरचना, म्हणजे आर्थिक वृद्धी आणि विकास कसा करायचा, या संदर्भातील जी व्यूहरचना आहे, ती व्यूहरचनासुद्धा तयार करण्यासाठी अर्थतज्ज्ञांना समग्र अर्थशास्त्र अत्यंत उपयुक्त पडते. ज्यामुळे देशातील आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत कोणत्या योजनेमध्ये, कोणत्या कालखंडामध्ये, कोणत्या ठिकाणी राबवायचे, त्याची व्यूहरचना तयार करण्यासाठी समग्र अर्थशास्त्र हे अत्यंत उपयुक्त आहे. आणि ज्यामुळे देशाच्या विकासामध्ये समग्र अर्थशास्त्रामध्ये जे सिद्धांत आहेत, ते सिद्धांत लागू करता येतात. पुढचा व्याप्ती आहे अर्थशास्त्राचा समग्र लक्ष सिद्धांत, जे स्थूल अर्थशास्त्रीय सिद्धांत आहेत, म्हणजे समग्र अर्थशास्त्राशी रिलेटेड जे विविध प्रकारचे सिद्धांत आहेत, या सिद्धांताचं विवेचन करण्यास विभाजन पद्धतीचा अवलंब हा या समग्र अर्थशास्त्रामध्ये केला जातो. आता विभाजन कसं करावं, तर याच्या संदर्भात विविध प्रकारचे राष्ट्रीय उत्पन्नाशी संबंधित सिद्धांत मांडलेले आहेत. यामध्ये जर विचार केला तर खंडाचे विविध प्रकारचे सिद्धांत आहेत, ते राष्ट्रीय उत्पन्नाशी संबंधित आहेत. वेतन कशा पद्धतीने निर्धारित करावे, किमान वेतन कायदा वगैरे अनेक प्रकारचे कायदे आहेत. त्याच्यानंतर व्याज कशा पद्धतीने निर्धारित होतो, नफा कशा पद्धतीने वितरित होतो, याच्यामध्ये कॅल्डॉर, हेक्स वगैरे यांचे सिद्धांत हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. आणि हे सिद्धांत स्पष्ट करण्यासाठी समग्र अर्थशास्त्र हे अत्यंत महत्त्वाचं आहे, की ज्यामुळे विविध जे अर्थव्यवस्थेमध्ये विविध जे घटक आहेत, ते विविध घटक वेगळ्या ठिकाणी विभाजन करून त्याचा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये किती समावेश आहे, त्याचा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये किती वाटा आहे, हे सिद्ध करण्यासाठी समग्र अर्थशास्त्र हे अत्यंत उपयोगी आहे. ज्यामुळे विविध प्रकारचे जे विभाजनाचे सिद्धांत आहेत, ते विभाजनाचे सिद्धांत अर्थतज्ज्ञांना मांडणे सोपे पडते. त्यामुळे समग्र अर्थशास्त्राची व्याप्ती ह्या चार घटकावरून आपल्याला स्पष्ट करता येते. PDF तुम्हाला दिलेली आहे, ती PDF बघा, वाचा आणि त्याच्यावरून नोट्स तयार करा. पुढचा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये. आता लक्षात घ्या, स्थूल अर्थशास्त्र किंवा समग्र अर्थशास्त्र म्हणजे काय, राष्ट्रीय पातळीवरील सर्व घटकांचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. तर त्यानंतरचा घटक आपण बघूया, स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये काय आहेत, म्हणजे जे समग्र अर्थशास्त्र आहे, स्थूल अर्थशास्त्र आहे, ते अर्थशास्त्राची व्याप्ती झाल्यानंतर वैशिष्ट्ये कोणते आहेत, ते वैशिष्ट्यांचा अभ्यास करूया. समग्र घटकांचा अभ्यास, समग्र आपण याच्यापूर्वी अर्थामध्येच बघितलं की स्थूल अर्थशास्त्र कोणकोणत्या घटकाचा अभ्यास करते, तर समग्र अर्थशास्त्र जे आहे, ते समग्र अर्थशास्त्र राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय उत्पादन, राष्ट्रीय रोजगार, सर्वसाधारण किंमत पातळी,
व्यापारचक्र जे तेजी मंदीचं व्यापारचक्र आहे, या सर्व घटकांचा समग्र घटकांचा समग्र म्हणजे संपूर्ण लक्षात घ्या, ॲग्रिगेट ज्याला म्हणतात म्हटलं जातं, त्या समग्र घटकांचा अभ्यास या स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. समग्र म्हणजे संपूर्ण, संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास एकत्रितपणे या अर्थव्यवस्थेमध्ये अर्थशास्त्रामध्ये केला जातो. पुढचा नेक्स्ट घटक आहे तो म्हणजे उत्पन्न सिद्धांत. उत्पन्नाचे जे विविध प्रकारचे सिद्धांत आपण बघतोय त्यामध्ये खंड, वेतन, व्याज, नफा, त्याचं वाप ह्याचे ज्या विविध प्रकारच्या संकल्पना आहेत राष्ट्रीय उत्पन्नाशी निगडीत, त्या सर्व राष्ट्रीय उत्पन्नाशी निगडीत असलेल्या संकल्पनांचा अभ्यास याच्यामध्ये केला जातो. त्याचे घटक कोणते आहेत, मापन पद्धती म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न कशा पद्धतीने मोजायचं, एखाद्या घटकाला किती मोबदला प्राप्त झालेला आहे त्याचं मोजमाप कसं करावं, याचासुद्धा अभ्यास या समग्र अर्थशास्त्रामध्ये केला जातो. दुसरं म्हणजेच सामाजिक लेखनाचा अभ्यास केला जातो. सामाजिक लेखन म्हणजे काय, तर देशातील जे विविध प्रकारचे जे समाजातील दुर्बल घटक आहेत, समाजातील विविध प्रकारचे मागासलेले घटक आहेत, त्यांचा विकास कसा करायचा, या सामाजिक लेखांकनाचा अभ्याससुद्धा केला जातो. दुसरा आहे एकूण मागणी आणि एकूण पुरवठ्याची संबंधित, एकूण मागणी आणि एकूण पुरवठा असे एक महत्त्वाचे दोन घटक आहेत. समग्र मागणी ज्याला ॲग्रिगेट डिमांड आणि ॲग्रिगेट सप्लाय असे दोन घटक जे आहेत ते आपण पुढे बघूयाच. ॲग्रिगेट डिमांड बरोबर काय, सी प्लस आय प्लस जी कंसात एक्स वजा एम. तर एक समग्र पुरवठा म्हणजे काय, एस बरोबर काय म्हटलं त्याला एन एल के टी असे जे घटक आहेत ते आपण पुढे डिटेल्स बघूयाच. तर त्याचा अभ्यास कसा केला जातो, त्या घटकाला मिळणारे मोबदले कसे मिळतात, याचं उत्पन्न सिद्धांत जे आहेत ते सिद्धांत या समग्र अर्थशास्त्रामध्ये विश्लेषण केले जातात. त्याच्यानंतर ते व्यापारचक्रातील जी तेजी मंदी आहे त्या तेजी मंदीच्या कारणांचं व त्यांच्या बदलाचं, आताच म्हटलं की कोविड 19च्या प्रभावामुळे जी देशामध्ये मंदीची अवस्था निर्माण झालेली आहे त्याचं कारण काय, तर लॉकडाऊन. लॉकडाऊनमुळे विविध प्रकारचं जे प्रोडक्शन होतं ते बंद झालं, प्रोडक्शन बंद झाल्यामुळे लोकांना कामावरून कमी केलं, कामावरून कमी केल्यामुळे बेरोजगारी वाढली, बेरोजगारी वाढल्यामुळे उत्पन्न कमी झालं, उत्पन्न कमी झाल्यामुळे उपभोग कमी झाला, उपभोग कमी झाल्यामुळे पुन्हा एकदा प्रोडक्शनकडे आपण जातो, प्रोडक्शन कमी झालं आणि त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था ही आता ढासळलेली आहे आणि मंदीची अवस्था थोडी थोडक्यात सांगायचं तर हे बदल का झाले याचा विचार या समग्र अर्थशास्त्रामध्ये केला जातो. पुढचा नेक्स्ट घटक आहे तो म्हणजेच सर्वसाधारण समतोलाचे विश्लेषण. सर्वसाधारण समतोल जनरल इक्विलिब्रियम ज्याला म्हणतात, ॲनालिसिस ऑफ जनरल इक्विलिब्रियम, त्या सर्व घटकांच्या समतोलाचा देशातील जे अर्थव्यवस्था आहे त्या एकूण घटकाच्या वर्तनाशी आणि त्याच्या कार्यपद्धतीशी संबंधित, देशातील एकूण घटक सगळे घटक जे आहेत भूमी, श्रम, भांडवल, संयोजक यापासून संपूर्ण अर्थव्यवस्था कशी चालते, त्या संबंधित असलेले घटक त्यांची कार्यपद्धती कशी चालते, अर्थव्यवस्थेत असलेला मागणी आणि पुरवठा, वस्तूच्या किमती याचा याचा काय संबंध आहे, त्याचा वर्तनाशी काय निगडीत आहे, या सर्व घटकांचा अभ्यास या समग्र अर्थशास्त्रामध्ये किंवा स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. पुढचा नेक्स्ट घटक आहे तो म्हणजेच सर्वसाधारण समतोलाचे विश्लेषण. जे सर्वसाधारण समतोल आहे त्या सर्वसाधारण समतोलामध्ये जर विचार केला तर संपूर्ण अर्थव्यवस्था आहे त्या सर्वसाधारण समतोलाच्या याच्यानंतर परस्परावलंबन काय, इंटरडिपेंडन्सी, एक घटक दुसऱ्या घटकावर कसा अवलंबून आहे, ज्याला व्हेरिएबल म्हणतात, एकूण आर्थिक चले, व्हेरिएबल चले म्हणजे व्हेरिएबल, हे घटक एकमेकावर कशा पद्धतीने अवलंबून आहे, तर उत्पन्न, रोजगार, बघा उत्पन्न, रोजगार, गुंतवणूक, किंमत पातळी यासारखे आर्थिक चलांचे परस्परावलंबन कसे आहे, म्हणजे एक घटक दुसऱ्या घटकावर कशा पद्धतीने, बघा एक इन्कम वाढलं तर काय होणार, उपभोग वाढणार, कंजप्शन ज्याला म्हणतात, उपभोग वाढला की काय वाढणार, प्रोडक्शन वाढणार, ज्याला पी नावाने आपण म्हणूया, प्रोडक्शन वाढलं की
त्या ठिकाणी विविध प्रकारचे नोकरीचे ज्या संधी आहेत त्या संधी वाढणार म्हणजे रोजगार वाढणार, एम्प्लॉयमेंट ज्याला म्हणूया. रोजगार वाढला की पुन्हा आपण येतो आहे उत्पन्नाकडे. उत्पन्न वाढलं की पुन्हा काय वाढणार, गुंतवणूक ज्याला इन्व्हेस्टमेंट म्हणूया, इन्व्हेस्टमेंट वाढणार. इन्व्हेस्टमेंट वाढली की पुन्हा एकदा इकडे आपण येऊया ते म्हणजेच रोजगार पातळी वाढली. रोजगार वाढली की पुन्हा उत्पन्न वाढलं, उत्पन्न वाढलं की उपभोग वाढला. असे अनेक प्रकारचे जे घटक आहेत ते एकमेकावर कशा पद्धतीने डिपेंड आहेत हे परस्परावलंबन लक्षात घेण्यासाठी समग्र अर्थशास्त्र हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे पुढे म्हटलं आहे की गुंतवणूक पातळीत होणाऱ्या बदलाचा, बघा गुंतवणूक पातळीत होणाऱ्या बदलाचा अंतिम परिणाम एकूण उत्पादन रोजगार यावरती काय होतो आणि आर्थिक वृद्धीच्या पातळीवर त्याचा परिणाम काय होतो त्याचा अभ्यास या समग्र अर्थशास्त्रामध्ये केला जातो. म्हणजे आता आपणच बघितलं ज्या पद्धतीने उत्पन्न वाढलं की काय होणार, गुंतवणूक वाढणार. गुंतवणूक वाढली की रोजगार पातळी वाढणार. रोजगार पातळी वाढली की रोजगारामुळे व्यक्तींच्या उत्पन्नात वाढ होणार. उत्पन्न वाढलं की एकूण उपभोग वाढणार. एकूण उपभोग वाढला, एकूण उपभोग वाढला की पुन्हा एकदा वस्तूचं प्रोडक्शन वाढणार, कारण गरजा पूर्ण करण्यासाठी, मागणी पूर्ण करण्यासाठी वस्तूचं उत्पादन करावं लागेल. उत्पादन वाढलं की पुन्हा गुंतवणूक वाढणार. गुंतवणूक वाढली की पुन्हा एकदा, असं अर्थव्यवस्थेचं जे चक्र आहे ते एका घटकाहून दुसऱ्या घटकाकडे, एका घटकाचा परिणाम दुसऱ्या घटकावर काय होत असतो याचा सर्व अभ्यास हा समग्र अर्थशास्त्रामध्ये केला जातो. पुढचा एक महत्त्वाचा, अत्यंत महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजेच राशी पद्धती. राशी, राशी म्हणजे विशिष्ट प्रकारचा गुच्छ, विशिष्ट प्रकारचा एक समूह. आपण सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये विभाजन पद्धतीचा अवलंब केला. बघा विभाजन पद्धत म्हणजे एक घटक दुसऱ्या घटकामध्ये, एक घटक दुसऱ्या घटकामध्ये, लहान लहान घटकामध्ये कसा विभाजित केला. उदाहरणार्थ भूमी, श्रम, भांडवल, संयोजक यांना मिळणारे मधले खंड, वेतन, व्याज, नफा यांना प्रत्यक्ष वेगवेगळं कशा पद्धतीने केलं तसं इथं केलं जात नाही, तर संपूर्ण घटक हे एकत्रित आणले जातात. एक राशी, एक गुच्छ, एक विशिष्ट प्रकारचे काय त्याला म्हणतात, एकत्रित केलं जातं सगळ्यांना, सगळे घटक राशी पद्धतीमध्ये. आणि एकत्रित करून त्या सर्व घटकांचा एकत्रितपणे अभ्यास करून एक निष्कर्ष काढला जातो. आता एक पुढे उदाहरण दिले त्यांनी काय, तर जंगल म्हणजे संपूर्ण झाडाचा समुच्चय. बघा जंगल म्हणजे संपूर्ण झाडाचा समुच्चय आणि असतो, परंतु त्यामध्ये एका विशिष्ट झाडाची गुणवैशिष्ट्ये दिसून येत नाहीत. यातून सूक्ष्म अर्थशास्त्र व स्थूल अर्थशास्त्रामध्ये फरक दर्शवलेला आहे. म्हणजे इथं लक्षात घ्या, एका झाडाचा अभ्यास करायचा आणि संपूर्ण जंगल कसं आहे याचा अभ्यास हा सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो, तर समग्र अर्थशास्त्रामध्ये काय केलं जातं, तर त्या सर्व झाडांचा एकत्रितपणे अभ्यास केला जातो आणि नंतर निष्कर्ष काढला जातात. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये लक्षात घ्या की सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये फक्त एका झाडाचा अभ्यास केला गेला आणि समग्र अर्थशास्त्रामध्ये संपूर्ण झाडांचा, संपूर्ण जंगलाचा, म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये एका व्यक्तीचा जसा अभ्यास केला गेला तसं समग्र अर्थशास्त्रामध्ये संपूर्ण व्यक्ती, संपूर्ण लोक, संपूर्ण कुटुंब संस्था, संपूर्ण उद्योग संस्था यांना एकत्रित घेतलं, समुच्चय केला त्यांचा. राशी म्हणजे काय, एक गुच्छ तयार केला, एक विशिष्ट प्रकारचा समूह तयार केला आणि त्यांचा एकत्रितपणे अभ्यास त्यामध्ये केला गेला अशा पद्धती. पुढचा वैशिष्ट्य आहे ते म्हणजे वृद्धीची प्रारूपे. वृद्धी, डेव्हलपमेंट, जी ग्रोथ डेव्हलपमेंटची विविध प्रकारची प्रारूपे म्हणजे काय, तर विविध प्रकारचे जे सिद्धांत आहेत ते वृद्धीचे जे सिद्धांत आहेत ते सिद्धांत या समग्र अर्थशास्त्रामध्ये अत्यंत उपयुक्त आहेत आणि आर्थिक विकासाच्या अभ्यासासाठी ही प्रारूपे अत्यंत महत्त्वाचे आहेत. उदाहरणार्थ काय, जर मूलभूत अवजड उद्योगावर भर द्यायचा असेल तर महालनोबिस प्रतिमान, जी दुसरी पंचवार्षिक योजना होती, आपल्याला इथे उलोख नाही, परंतु दुसरी पंचवार्षिक योजना होती, त्या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये
मूलभूत आणि अवजड उद्योग जे होते त्या अवजड उद्योगांचा विकास करायचा असेल तर प्राध्यापक महाल नोबिस यांनी एक प्रतिमान विकसित केलं होतं आणि त्या प्रतिमानाचा विचार करून त्या प्रतिमानाची जी प्रारूपे तयार केलेली होती त्याचा अवलंब या पंचवार्षिक योजनेमध्ये केला होता आणि त्या वृद्धीच्या प्रारूपानुसारच संपूर्ण अर्थव्यवस्थेचा विकास करण्यावरती त्यावेळी भर दिला होता. नेक्स्ट पातळी मगाशी आपण व्याप्तीमध्ये बघितलं सर्वसाधारण किंमत पातळी. तर स्थूल अर्थशास्त्रामध्ये संपूर्ण देशातील किंमत पातळी कशी निर्धारित होते त्यामध्ये कशा पद्धतीने बदल होतात देशातील किंमत पातळी कशी ठरते म्हणजे संपूर्ण देशातील सद्यस्थितीत उत्पादित केलेल्या सर्व वस्तू व किमतीच्या सरासरी कशा पद्धतीने किमती बदलतात म्हणजे आत्ता उदाहरणार्थ जर बघितलं तर पेट्रोल डिझेलच्या किमती ह्या सातत्याने बदलत असतात त्या किमती कशा पद्धतीने का बदलतात आणि त्या किमती बदलण्यामागची कारणं कोणती आहेत या सर्व घटकांचा आंतरराष्ट्रीय स्तरावर अभ्यास करायचा असेल तर समग्र अर्थशास्त्र हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे सर्वसाधारण किंमत पातळी किती आहे जनरल इक्विलिब्रियम ज्याला म्हणतात ते कशा पद्धतीने निर्धारित करता येईल याचा अभ्यास या समग्र अर्थशास्त्रामध्ये केला जातो. आणि एक शेवटचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे धोरणाभिमुख. लॉर्ड जे एम केन्स यांनी जो एक ग्रंथ लिहिला होता 1936 त्यांचं एक पुस्तक प्रकाशित केलं होतं त्या पुस्तकामध्ये त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने देशाच्या अर्थव्यवस्थेला मंदीमधून बाहेर काढण्यासाठी एक महत्त्वाची संकल्पना सांगितली ती म्हणजेच प्रभावी मागणी इफेक्टिव्ह डिमांड ज्याला म्हटलं आणि ही प्रभावी मागणी ॲग्रिगेट डिमांड आणि ॲग्रिगेट सप्लाय अशा दोन घटकावर अवलंबून असते असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. आणि म्हणून स्थूल आर्थिक समस्या सोडवण्यासाठी बघा स्थूल म्हणजे संपूर्ण आर्थिक समस्या सोडवण्यासाठी व विशिष्ट धोरणावर चर्चा करण्यासाठी समग्र अर्थशास्त्र हे एक शास्त्र आहे सायन्स ज्याला म्हटलं अर्थशास्त्र हे एक सुद्धा शास्त्र आहे आणि हे शास्त्र आहे असं लॉर्ड जे एम केन्स यांनी म्हटलं आणि म्हणून समग्र अर्थशास्त्रामध्ये महत्त्वाचं जे कार्य केलं जे विविध प्रकारचे विवेचन केलं विविध प्रकारचे ज्या संकल्पना मांडल्या त्यामध्ये लॉर्ड जे एम केन्स यांनी एक अत्यंत महत्त्वाची भूमिका त्यांची ही समजली जाते. त्यांनी लिहिलेला जो 1936 लिहिलेला जो ग्रंथ होता तो ग्रंथ म्हणजे जनरल इक्विलिब्रियम थेअरी एम्प्लॉयमेंट इंटरेस्ट अँड मनी हा एक नावाचा एक ग्रंथ लिहिला होता. त्या ग्रंथामध्ये त्यांनी त्याचं विवेचन केलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांनी काय केलं भाववाढ नियंत्रण 1930 जी जागतिक महामंदी होती त्या महामंदीमधून संपूर्ण देशाला आणि जगाला बाहेर काढण्यासाठी त्यांनी हे पुस्तक प्रकाशित केलं आणि याच संकल्पनेच्या आधारे भाववाढ नियंत्रण रोजगार निर्मिती कशी कमी करता येईल या संदर्भातील महत्त्वाच्या संकल्पना त्यामध्ये विश्लेषण केलेलं आहे. त्यामुळे विशिष्ट जी धोरणं आहेत आत्ता अर्थव्यवस्था ही मंदीच्या अवस्थेमध्ये आहे तर काय करायला पाहिजे कोणती धोरणं आखायला पाहिजेत या संदर्भातील जे महत्त्वाचं विश्लेषण केलं आहे ते लॉर्ड केन्स यांनी केलं. त्यामुळे देशाच्या विकासामध्ये धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी सुद्धा समग्र अर्थशास्त्र ही अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडते. अशा पद्धतीची ही समग्र अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये आजच्या या टॉपिकमध्ये आपण पूर्ण केलेले आहेत. तुमच्यापर्यंत PDF आलेली असेल त्या PDF वाचन करा व्हिडिओ ऐका सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे पुढे येणारी तुम्हाला अपलोड केल्यानंतर दुसऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत प्राप्त होईल. ठीक आहे जर आजचा व्हिडिओ जरा मोठा होतो त्यामुळे इथेच थांबूया. पुन्हा पुढच्या टॉपिकमध्ये पुढच्या लेक्चरमध्ये समग्र अर्थशास्त्राचे महत्त्व जे आहे ते पुढच्या टॉपिकमध्ये आपण बघूया. तोपर्यंत धन्यवाद.